रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। आता पाहूयात एक अपघातातली बातमी। शिराळा तालुक्यातील पाचगणी येथे एसटी बसच्या चाकाखाली सापडून एक महिला ठार झालेली आहे। शिराळा तालुक्यातील गुडे येथे रक्षा विचारण्यासाठी आलेल्या पारुबाई ज्ञानू निस्कुळ, वय वर्ष 62, राहणार इळगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा, या महिलेचा बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून मृत्यू झालेला आहे। ही घटना शुक्रवारी सकाळी 11:30 सुमारास घडली आहे। घटनास्थळावरून तसेच पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की इळगाव येथील पारुबाई निस्कुळ ही महिला गुडे येथील नातेवाईक कलाबाई शंकर पाटील यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला आज सकाळी गेल्या होत्या। रक्षा विसर्जन कार्यक्रम उरकून त्या 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाचगणी येथे त्यांच्या भावास भेटण्यासाठी टॅम्पोने गेल्या। टॅम्पोतून उतरून त्या रस्त्याच्या पलीकडे जात असताना गुडेहून आलेला गुडे पाचगणी कोकरुड या एसटी बसच्या मागील चाकाखाली त्या सापडल्याने जागीच ठार झाल्या। घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती। घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम हे करत आहेत।